फॉर एग्जाम्पल मतलब फर्स्ट अने सेकंड झाले कंप्लीट थर्ड बघू लिया थर्ड सिक्स एक्स रेस टू फोर प्लस थ्री एक्स स्क्वेअर मायनस नाईन प्लस फाईव्ह त्या ॲडजस्टमेंट करा माझी पुढे करा ते मग तो उदाहरण आलं केलं त्या पद्धतीने जेसाठी ऑर्डर लाव थर्ड कोण सांगतंय का काय म्हणतात त्याच नाही माहिती सिक्स एक्स रेस टू फोर म्हणतात त्याला हां सिक्स एक्स रेस टू फोर प्लस पुढच्याला म्हणतात थ्री काय म्हणतात त्याला थ्री एक्स स्क्वेअर मायनस नाईन म्हणतात मायनस नाईन आपण नाही का बघायचो होतो पहिली दुसरीला हां तो मायनस नाईन प्लस आठवतो का काय हा फाईव्ह एक्स फाईव्ह हां तरी आपल्याला शिकवलं बघा वन टू थ्री फोर फाईव्ह तो फाईव्ह येतो मिळाली इथे प्लस फाईव्ह एक्स क्यू शाबास एकदा आठवलं आणि डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस वन कशाने डिवाइड करायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस वन याची ॲडजस्टमेंट करू आपण आता मागे पुढे करूया सिक्स एक्स रेस टू फोर हा पुढे येईल प्लस फाईव्ह एक्स क्यूब हा स्क्वेअर साईन्स येतील जसा तसा साईन प्लस फाईव्ह एक्स मायनस नाईन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस वन लिहा मग आता काय आहे सिक्स एक्स रेस टू फोर प्लस फाईव्ह एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस नाईन आणि आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर मायनस वन मग फोर लिहिला थ्री लिहिला नंतर टू लिहिला वन लिहिला काही नसतं तर शेवटी फोर लिहिला थ्री लिहिला टू लिहिला वन लिहिला काही नसतं तर शेवटी हां बघा आता माझ्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वन आहे आणि मला काय पाहिजे बोला काय पाहिजे मला सिक्स एक्स रेस टू फोर इथे सिक्स नाही आहे सिक्स लागेल इथे टू आहे इथे किती लागेल मग लिहून टाका मग वरती सिक्स एक्स रेस टू फोर का टू 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 आणि काय मिळालं आपल्याला सिक्स एक्स रेस टू फोर मिळाला इथे मायनस सिक्स एक्स स्क्वेअर ना एक्स स्क्वेअरच्या खाली मायनस सिक्स एक्स स्क्वेअर होता तो आपल्याकडे जिथं असेल तिथे घेऊन जायचं त्याला मायनस साईन की हा मायनस झाला हा प्लस झाला लिहा इथे लिहिला मायनस प्लस काय झाला काय म्हणत होतो अरे सांगितलं गेलं बाळा तुला एकदम सोप्या भाषेत पहिला फोर लिहायचा थ्री लिहायचा टू लिहायचा वन लिहायचा आणि झिरो लिहायचा बाकी काही दोघांनी लावायचं हेरी बघायचं सिक्स फाईव्ह थ्री हेरी बघायचं सांगितलं नाही ना मी नाही सांगितलं बरं बघायचं प्लस मायनस कॅन्सल झाला हा प्लस फाईव्ह एक्स स्क्वेअर जसं तसा खाली क्यूब हां प्लस थ्री आणि प्लस सिक्स काय होईल तो प्लस नाईन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस नाईन लिहा आता फाईव्ह एक्स क्यूब पाहिजे काय घ्यावं लागेल चेक करा रफमध्ये करा मी सांगतो तुम्हाला काय घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल इथं एक्स स्क्वेअर आहे फक्त म्हणून मला काय घ्यावं लागेल प्लस फाईव्ह तर लागेलच इथे एक्स स्क्वेअर आणि इथे तीन लागतंय म्हणजे एक एक्स कमी लिहिला तो म्हणजे मला काय मिळालं मला इथे या ठिकाणी फाईव्ह एक्स क्यूब मिळाला आणि मायनस वन इंटू मायनस फाईव्ह एक्स इंटू इथे इंटू मायनस मायनस प्लस
माइनस माइनस गेला इथे काय उरेल 9x स्क्वेअर प्लस 10x माइनस 9 काय सवाल झाले लगेच विचारा म्हणजे पुढचं उदाहरण प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम विचारला असं ते तुमचं तुम्ही सॉल्व केलं असतं एक्स क्यूअर मायनस वन आहे माझ्याकडे आणि मल्टिप्लाय काय पाहिजे मला आता 9x स्क्वेअर पाहिजे एक्स स्क्वेअर तर आहेच फक्त 9 लागेल मला काय लागेल 9 लागेल 9x स्क्वेअर इथे प्लस 9 आणि पुढे काय मिळाला मायनस 9 मिळाला काय मिळाला तो मायनस 9 मायनस 9 पुट करत मी मायनस झाली मी प्लस झाली मी दोन्ही दोन्ही कडे झाली वरती खाली 10x उरला काय उरला 10x उरला फक्त माझं काही नाही 10x रिमेंडर आहे कारण एक्स एक आहे की एक्स स्क्वेअर आहे हां थोडं मोठं असेल ना एक्स स्क्वेअर क्यूब हा रिमेंडर आहे चेक करावं काय नको आपण एक सॉल्व्ह